नमस्कार, मी डॉक्टर गौरी साखरे. कादंबरी ऑनलाईन या माझ्या युट्यूब चॅनलवरील कापूस कोंड्याची गोष्ट या मालिकेत सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण टाइम ट्रॅव्हलची सत्य घटना पाहणार आहोत. जून 1951 रोजी रात्रीचे 11:30 वाजले होते. न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये प्रचंड गर्दी जमली होती, जी नेहमी असते तशीच आजही होती. आणि तिथे अचानक एक माणूस प्रकट होतो. त्याला पाहून आजूबाजूचे सगळेच लोक आश्चर्यचकित होतात. त्याचं कारण त्या माणसाने घातलेले कपडे. त्या माणसाने घातलेले कपडे तिथे असलेल्या लोकांपेक्षा फारच वेगळे होते. 18व्या शतकात घालतात अगदी तसे कपडे त्याच्या अंगात घातलेले होते, पण ते जुने नव्हते तर ते नवीन दिसत होते. तो माणूसही आजूबाजूच्या लोकांना पाहून संभ्रमात पडला. इतकी गर्दी आणि परिसर पाहून तो आश्चर्यचकित झाला, हैराण झाला. त्याच्या चेहऱ्यावर भीती आता स्पष्ट दिसत होती. असं वाटत होतं की तो कोणत्या तरी अनोळख्या जगातून, अनोळख्या भागातून इथे अचानक प्रकट झाला होता. आणि काही समजायच्या आतच अचानक एक टॅक्सी अत्यंत वेगाने तिथे आली आणि तिने त्याला ठोकर दिली. दुसऱ्या क्षणी अपघातामध्ये त्या माणसाचा मृत्यू होतो. सगळं काही अत्यंत क्षणात अतिशय वेगाने घडलं होतं. काही वेळातच घटनास्थळी पोलीस पोहोचतात आणि पंचनामा करून त्याचा मृतदेह हो पोस्टमार्टम करता पाठवतात. पंचनामा करत असताना त्या माणसाच्या जवळ असलेल्या सर्व वस्तू पोलीस तपासणी करतात. तेव्हा पोलिसांना अतिशय आश्चर्य वाटत. त्यांच्या आश्चर्याला पारावर उरत नाही. त्या मृत माणसाच्या जवळ अनेक चकित करणाऱ्या वस्तू त्यांना सापडतात. त्या वस्तूंमध्ये एक तांब्याचं टोकन, एक बिल ज्यावर घोड्याच्या तबेल्याचा पत्ता आणि नाव लिहिलं होतं, एक बिझनेस कार्ड ज्यावर रुडॉल्फ फेन्ज हे नाव लिहिलेलं होतं, तसंच फिफ्थ एव असा लहानसा आणि माफक पत्ता लिहिला होता, तसंच $70 करकरीत नोटा ज्या सध्या चलनातून बाद झालेल्या होत्या, तसंच एक पत्रही सापडतो ज्यावर 1876 पोस्टाचा स्टॅम्प मारला होता. या सगळ्या वस्तू पुरातन म्हणजे जवळपास 75 वर्ष जुन्या असल्या तरी त्या बिलकुल नवीन वाटत होत्या. त्या मृत माणसाचे वय साधारणतः 27 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. या सगळ्या अनाकलनीय वस्तू पाहून पोलीसही प्रचंड हैराण आणि अचंबित झाले. या केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी न्यूयॉर्क पोलिसांनी कॅप्टन रिम याची निवड केली. कॅप्टन रिम न्यूयॉर्क पोलीस दलातील मिसिंग पर्सन डिपार्टमेंटमध्ये काम पाहत असे. लवकरच कॅप्टन रिमने आपल्यावर सोपवलेल्या कामाचा श्री गणेशा केला. त्यांनी पंचनाम्यात हस्तगत केलेल्या बिल आणि टोकन यावरून तबेला आणि ते सलून शोधायचा प्रयत्न केला. सलूनचा शोध घ्यायला सुरुवात झाली, पण कॅप्टन रिमला अशी कुठलीही जागा सापडली नाही. तेव्हा त्यांनी अंदाजाने एका भागात जाऊन तिथल्या वयस्कर माणसाशी बातचीत केली, पण त्यांनीही कधी असं कोणतं सलून किंवा तबेल्याबद्दल ऐकलं नसल्याचं सांगितलं. पण त्या माणसाजवळ मिळालेल्या बिझनेस कार्डवर एक लहानसा पत्ता होता, त्यावर फिफ्थ एवच एक ऑफिस पोलिसांना सापडलं. पोलीस त्या ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तिथे त्यांना रुडॉल्फ फेन नावाच्या माणसाला कोणी ओळखत असल्याचं सांगितलं नाही, पण अपघातात मृत पावलेला तो माणूस आता या इन्व्हेस्टिगेशन मध्ये रुडॉल्फ फेन्ज या नावानेच ओळखला जाऊ लागला. कॅप्टन रिमने आपला तपास सुरू ठेवला. काही दिवसांनी त्याला 1939 जुन्या टेलिफोन डायरीत रुडॉल्फ फेन्ज ज्युनियर असं एक नाव दिसलं. लागलीच कॅप्टन रिम टेलिफोन डायरीतील पत्त्यावर पोहोचला. तिथे गेल्यावर त्याला समजलं की 5 वर्षापूर्वीच
रुडॉल्फ फेन ज्युनियर मरण पावला होता आणि त्याची विधवा पत्नी सध्या फ्लोरिडा इथे राहत होती. रुडॉल्फ फेन ज्युनियरच्या पत्नीचा पत्ता मिळताच कॅप्टन रीम तिला भेटायला फ्लोरिडामध्ये पोहोचला. तिची भेट घेतल्यानंतर तिने कॅप्टनला ज्या गोष्टी सांगितल्या त्याने तर त्याच्या आश्चर्यात आणखीनच भर पडली. रुडॉल्फ फेन ज्युनियर याची विधवा पत्नीने पोलिसांना असं सांगितलं की रुडॉल्फ फेन सिनियर हे रुडॉल्फ फेन ज्युनियरचे वडील आहेत. ते 1876 मध्ये वयाच्या 29व्या वर्षी अचानक कुठेतरी गायब झाले होते आणि त्यानंतर त्यांचा पुन्हा कधीही शोध लागला नव्हता. त्या विधवाबाईने पुढे असंही सांगितलं की एके सायंकाळी ते सहजच फिरायला म्हणून गेले, पुन्हा कधीही घरी परतले नव्हते. ते तिचे सासरे होते. त्यानंतर त्यांना कधी कोणी पाहिलं देखील नव्हतं किंवा त्यांचा कसलाच शोध देखील लागला नव्हता. पण तत्कालीन समयी ते हरवल्याची पोलिसांमध्ये तक्रार मात्र केली होती. हे सगळं ऐकून कॅप्टन रीम आणखीनच संभ्रमात पडला. त्याने तत्काळ 1876 मध्ये हरवलेल्या व्यक्तींची नोंद असलेली पोलीस फाईल काढली. त्याला फाईलमध्ये रुडॉल्फ फिन ज्युनियर हरवल्याची नोंद सापडली. म्हणजेच ती विधवाबाई खरं सांगत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्या फाईलमध्ये हरवलेल्या रुडॉल्फ फेन ज्युनियरचं वर्णन आणि वेशभूषा केली होती. अगदी तेच वर्णन आणि वेशभूषा न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये अपघातामध्ये मरण पावलेल्या त्या माणसाची होती. या घटनेनंतर पुढे असा निष्कर्ष काढला की रुडॉल्फ फेन्स हा माणूस अचानक टाइम्स ट्रॅव्हल करून आपल्या वेळेच्या 75 वर्ष पुढे भविष्यामध्ये गेला होता. पण दुर्दैवाने त्याला काही समजायच्या आधीच रस्त्यावरील अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना आतापर्यंतच्या टाइम्स ट्रॅव्हल्सच्या घटनांपैकी सगळ्यात मोठी आणि महत्वाची घटना मानली जाते. तसंच तेव्हापासून रुडॉल्फ फेन्स याला टाइम्स ट्रॅव्हलर असंही मानलं जातं, जो आपल्या वेळेपेक्षा अचानक टाइम्स ट्रॅव्हल करत 75 वर्षे पुढे भविष्य काळात येऊन पोचला होता. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? तुमचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच आणखी नवनवीन गोष्टी घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.